आज मी बनवलेली आहे भरली शिमला मिरची। भरली शिमला मिरची मी कशी बनवली याची रेसिपी पूर्ण बघा। आवडली लाईक करा, शेअर करा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार मैत्रिणींनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने म्हणजे गावाकडच्या पद्धतीने दाखवणार आहे भरली शिमला मिरची। भरली शिमला मिरची कशी बनवायची आणि त्यासाठी लागणारं हे आपलं थोडक्यात साहित्य काय हे मी तुम्हाला दाखवते। ही शिमला मिरची घेतलेली आहेत, 5 शिमला मिरची आहेत, छोट्या छोट्या आहेत। भरली शिमला मिरची बनवण्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर, लसूण, चवीनुसार मीठ, तेल, शेंगदाणे, काळं तिखट म्हणजे घाटी मसाला आणि हळद। तर चला भरली शिमला मिरची कशी तयार करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे। शिमला मिरची ह्या मी पाण्यात स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात ठेवल्या होत्या। आता ह्या शिमला मिरची कट कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे शिमला मिरची कशी कट करायची तुम्हाला मी दाखवते। हे जे असे भाग आहेत असं आपला मधोमध करायचं आहे, कारण आपल्याला शिमला मिरची भरून करायची आहे। हे बघा अशा प्रकारे याचे मी काप केलेले आहेत। आता असेच दुसरं पण दाखवते तुम्हाला मी अजून एक। हे बघा, जास्त लांब नाही कापायचं म्हणजे तुम्हाला भरता येईल मिरची। हे बघा अशा प्रकारे आपण ही मिरची कट करून घेतलेली आहे। अशाच मी सगळ्या मिरच्या आता कट करून घेते। सगळी शिमला मिरची मी अशी कट करून घेतलेली आहे बघा। आता पुढे दाखवते तुम्हाला मी काय करायचंय ते। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपल्याला हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, तर हे शेंगदाणे आपण मस्त खरपूस भाजून घेऊया। बघा शेंगदाणे किती छान आणि मस्त भाजतायत। तर असेच आपल्याला खरपूस शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे आहेत। आई नेहमी बोलते शेंगदाणे खरपूस भाजले की भाजीला मस्त चव येते, म्हणून नेहमी शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे। बघा शेंगदाणे मस्त खरपूस भाजून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेते। शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत बघा। आता शेंगदाणे थंड झाल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे, म्हणजे कूट खूप मस्त तयार होतं। लसूण आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायचं आहे, थोडंसं मीठ हे आपल्याला वेगळं कूट करून घ्यायचं आहे। दोन्हीचं कूट झालं की तुम्हाला मी दाखवते मी कूट कसं तयार केलेलं आहे ते। शेंगदाण्याचं बघा मी इतकं बारीक कूट केलेलं आहे उखळामध्ये, आणि मीठ, लसूण आणि कोथिंबीर हे असं मी बारीक कुटून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर उखळ नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता। तर चला आपण भरली शिमला मिरची बनवायला घेऊया। लसूण कोथिंबीर मीठ आपण कुटून घेतलेलं आहे, याच्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट, पाव चम्मच हळद, आणि मी आता ह्याच्यामध्ये टाकते 1.5 चम्मच काळं तिखट। तुम्हाला जसं तिखटाचं प्रमाण पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता। आणि लसूण कोथिंबीरमध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणून चवीनुसार थोडंसं आपण वरतून मीठ घालायचं आहे। आता हा सगळा मसाला एकजीव होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चम्मच तेल। 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण हाताने हा सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। चम्मचनी हा मसाला एकजीव होणार नाही, त्याच्यामुळे आपण हाताने एकजीव हा सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे। सगळा मसाला हाताने मिक्स करून घ्यायचा, म्हणजे मीठ आणि मसाला सगळा एकत्र होतो। बघा असा, हे बघा असा हा सगळा मसाला आपण एकजीव करून घ्यायचा आहे। बघा हा सगळा मसाला मी एकजीव करून घेतलेला आहे। असा सुद्धा मसाला आपण भाकरीबरोबर जर खाताल तर भारी लागतो त्याच्यामुळे, आणि शिमला मिरचीत भरल्यावर तर अगदीच भारी लागतो।
असं भरून वांगं सुद्धा बनवतात। ते आता आपली झालेली आहे, मसाला तयार झालेला आहे बघा। आता आपण शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया। आता आपण शिमला मिरची भरायला घेऊया। हे असे काप केलेले तुम्हाला मी दाखवलेले आहेत। आता शिमला मिरचीमध्ये आपण हा मसाला भरायचा, असा व्यवस्थित भरून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे हा मसाला मी भरलाय बघा। अजून तुम्हाला दाखवते एक मिरची मी भरून। ही मिरची घ्यायची, ह्याच्यामध्ये हा मसाला, कारण मिरचीचा तुकडा पडेल म्हणून आरामात आपण मिरचीमध्ये मसाला भरायचा आहे। दोन्ही बाजूने आपण हा मसाला असा भरून घ्यायचा बघा। भरला व्यवस्थित। आता सगळी मिरची मी भरून घेते बघा। अशी शिमला मिरची मी सगळी व्यवस्थित भरून घेतलेली आहे। चला आपण आता कढईमध्ये फ्राय करायला टाकूया मिरची। कढई मी गरम करायला ठेवली होती। कढईमध्ये टाकूया 2 चम्मच तेल। तेल चांगलं गरम करून घेऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, गॅस कमी केला। आता आपण तेलामध्ये मिरची टाकून घेऊया। आता आपण 5 मिनिट फक्त तेलामध्ये अशी मिरची फ्राय करायची आहे। मिरचीचा थोडा कलर चेंज झाला पाहिजे। 5 मिनिट बघा, मी तेलामध्ये फक्त मिरची अशी फ्राय केलेली आहे। मिरचीचा कलर पण चेंज झालेला आहे बघा। आता आपण मिरची झाकण ठेवून असंच वाफरवून घ्यायची आहे आणि 1-2 वेळा बघायचं आपण मिरची शिजली का नाही, आणि मिरचीचा पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे अशी आपल्याला मिरची शिजवून घ्यायची आहे। चला एकदा बघूया आपण आपली शिमला मिरची कशी झालेली आहे फ्राय। आता आपण एकदा पूर्ण मिक्स करून घेऊया। हे बघा, मिरचीचा कलर असा चेंज होतोय। पूर्ण मिरचीचा कलर असा चेंज झाला पाहिजे तेव्हा आपली शिमला मिरची तयार होईल। आता आपण ही पलटी करून घेऊया जराशी। बघा, पूर्ण शिमला मिरचीचा कलर चेंज झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळी मिरची वाफेवरच अशी शिजवून घ्यायची आहे। थोडी पलटी केलेली आहे, आता झाकण ठेवून अजून थोडी आपण वाफलवून घेऊया। आता परत आपण दुसऱ्या वेळेस बघूया। बघा, शिमला मिरचीचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे। मस्त आपली ही शिमला मिरची तेलामध्ये वाफलवून निघते आहे। अजून आपल्याला थोडी शिमला मिरची वाफेवर शिजवून घ्यायची आहे। मस्त असा खमंग आणि छान असा वास येतोय। अजून आपण थोडीशी वाफेवरती शिजवून घेऊया। बघा, पूर्ण कलर चेंज झालेला आहे की नाही। असा मस्त कलर चेंज झाला की खायला मस्त खमंग अशी लागते शिमला मिरची। अजून थोडा वेळ आपण ठेवूया गॅसवर, मग आपली शिमला मिरची तयार होईल। चला आता आपली शिमला मिरची तयार झालेली आहे बघा। किती मस्त आणि भारी शिमला मिरचीचा कलर चेंज झालेला आहे आणि एकदम मस्त असा खमंग मसाल्याचा आणि मिरचीचा वास येतोय। आता ही आपली शिमला मिरची भरली तयार झालेली आहे। गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला मी शिमला मिरची काढून दाखवते। शिमला मिरची तयार आहे, तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा। अशा प्रकारे आपली ही शिमला मिरची तयार झालेली आहे। 2-3 तुम्हाला शिमला मिरची काढून दाखवते। आणि शिमला मिरची बरोबर खास करून मी ज्वारीची भाकरीच खाते। तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता, पण मला ज्वारीची भाकरी आवडते म्हणून मी ज्वारीची भाकरी शिमला मिरची बरोबर बनवलेली आहे खाण्यासाठी। तर मैत्रिणींनो, शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सब्सक्राइब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।